मी राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणातील नियोजित दौरा रद्द केलाय. पश्चिम महाराष्ट्रातील कराडचा कार्यक्रम झाल्यानंतर पवार आज मुंबईत दाखल होतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसानंतरही राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाहीये. राज्यातील जनतेनं नवीन सरकार बनवण्याचा कौल भाजप शिवसेनेला दिलाय. येत्या 5 वर्षे विरोधी पक्षाचं काम करण्याचा दोन्ही काँग्रेसचा इरादा असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सातत्याने सांगतायत. त्यामुळे युतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून सध्या गाडा अडलाय. परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच विभागातील शेती, फळबागा, मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी निमित्त साताऱ्याजवळ रेठरे बुद्रुक येथील कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शरद पवार हे तिथूनच आज कोकणचा दौरा करणार होते. मात्र पवार यांनी कोकणाचा दौरा सध्या पुढे ढकललाय आणि ते आज मुंबईत दाखल होत आहेत अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून समजतीये.